आणि यापुढची बातमी बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या संपाची मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे या संपाचा शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आणि इतर कार्यालयामध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसतोय आज मुंबईतल्या विविध पंचवीसपैकी एकवीस डेपोच्या परिसरामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांकडनं आंदोलन केलं जात आहे मुंबईतल्या प्रतीक्षानगर आगारामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी फैसल तांडेल यांनी काही वर्कर्स आपण पाहू की सकाळी वाजल्यापासून या ठिकाणी थांबून आपली मागणी आहेत किंवा जे संप आहेत ते पूर्णपणे चालू ठेवलेले आहेत त्यांनी आपण काही जणांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करूया काय बोलणार अजून सुद्धा तुमचं म्हणजे मागणी जी आहे ती पूर्ण झाली नाही का मी पहिला बोलणार आहे प्रवाशांशी आम्ही सर्व माफी मागतो कारण आम्ही जे संप पुकारलाय तो सर्वांच्या हितासाठी कारण काय झालं आम्हाला जे आमचा न्याय आहे पाच वर्ष आम्ही प्रवाशांना सुविधा देतो आहे पण आम्हाला जेवढं आम्हाला जे अनुदान भेटत नाही आहे कारण का जे रिटायर होऊन आमच्याकडे आलेले आहेत तेच आमच्या अधिकारी दाखवतात प्लस कामगारांना काढायची धमकी देतात माझ्याकडे एक बाईट आहे त्या कामगाराला धमकी दिली कालच की तुला कारवाई कारवाई केली जाईल तुझ्यावर त्या कामगार कारवाई केली जाईल त्या कामगारांनी जर तुझ उद्या फास लावून घेतला तर जबाबदार कंपनी राहणार आहे या गोष्टीला आणि माझ्या सरकारला एकच विनंती आमचे पोरं बाळ रस्त्यावर येणार ह्या चार ह्या दोन तीन दिवसात जर निर्णय लयला लागला तर आमचे पोरं बाळ रस्त्यावर येणार किती बस जे आहे ते आज निघालेले नाहीत आपण कॉन्ट्रॅक्ट ब्याण्णव नाईन्टी टू नाईन्टी टू बस नाही निघालेत म्हणजे किती प्रवाशांना आज त्रास झाला असावा आता खूप काय सांगू शकत नाही भरपूर त्यांच्याशी मी पहिलीच माफी मागितलेली आहे बघा एका महिन्यामध्ये माणूस ऍडजस्ट करू शकतो परंतु हा वर्षानुवर्षाचा प्रश्न आहे एका महिन्यात माणूस कसं तरी घर चालवेल परंतु याच्यामध्ये चा आता जे अठरा हजारमध्ये काही लोकांचा प्रश्न आहे शाळेच्या बिया असतात आई वडिलांच्या औषध आहेत काही वडिलांचे कुठे आई प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे विषय असा होतो की एका महिन्यात माणूस झळ सोसू शकतो परंतु ही जे लाइफ टाइम आम्ही जो विचार करतोय की आमचं व्यवस्थित झालं पाहिजे आम्ही याच्याकरता एक महिना झळ सोसू आणि मुंबईमध्ये कमी बस धावण्याने मुंबईकर जे आहेत ते त्यांना हे त्रास जो आहे ते जाणवला है। लागतोय कॅमेरामॅन रुपेश शेलार मी फैसल तांडेल एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट